मित्रांनो नमस्कार बिस्टॉकच्या निमित्ताने परत एकदा आपण विविध अशा व्यावसायिकांना भेटतच असतो आणि आज ज्या व्यावसायिकाला आपण भेटत आहोत ते आहेत आशिष शिंदे एम्पायर मीडियाचे हे मालक आहेत पार्टनर आहेत आणि आपल्याला डिजिटल मार्केटिंग असो किंवा एकूणच मार्केटिंगच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या विचारायच्या आहेत त्या आपण त्यांना विचारणार आहोत आणि ते यानिमित्ताने यूट्यूबच्या आपल्या सर्व दर्शकांना त्याची माहिती देणार आहे तर सर्वप्रथम सिद्धगड चॅप्टरचे म्हणजे मारे महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या सिद्धगड चॅप्टरचे आशिष शिंदे यांचं मी स्वागत करतो थँक यू थँक यू सो मच अरुण सर आज तुम्ही तुमच्या पॉडकास्टवरती मला बोलवलं सो खरं जितकं जास्त मला देता येईल किंवा सांगता येईल ते सांगण्याचा मी प्रयत्न करूयात बोलूया सर सर्वप्रथम हे युग आहे डिजिटल मार्केटिंगचं असं म्हणतात डिजिटल मार्केटिंग म्हटल्यानंतर अगदी पिनपासून ते विमानापर्यंत काही विकलं जातं तर अशा वेळेला या डिजिटल मार्केटिंगचं महत्त्व तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय सांगाल आणि खास करून त्यात ब्रँडिंग मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग हे तीन विषय येतात की जे तुम्ही हँडल करता तर डिजिटल मार्केटिंगमध्ये या तिन्ही गोष्टींमधला फरक काय अनेकांना कळत नाही म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा विचारतो ब्रँडिंग म्हणजे काय असतं नक्कीच मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो फार मोठ्या मोठे डेफिनेशन्स आहेत ब्रँडिंगच्या मार्केटिंगच्या आणि ॲडव्हर्टायझिंगच्या मी सोप्या पद्धतीने सांगायचा सा प्रयत्न करतो अरुण सर माझ्यासोबत आहे तुम्ही अरुण सरांच्या चॅनलवरती आहात सो अरुण सर हे ब्रँड आहेत याला आपण ब्रँडिंग म्हणतो जे नाव असतं कंपनीचं जी एक आयडेंटिटी असते त्याला ब्रँडिंग म्हटलं जातं पुन्हा येतं मार्केटिंग सो आपण हे पॉडकास्ट करतो आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो आहे तर याला आपण मार्केटिंग म्हणतो आणि याच्या पुढेही जाऊन जर इथे बसलेल्या दहा लोकांना मी जाऊन स्वतःहून सांगतो आहे की तुम्ही या आमचं चॅनल बघा तुम्ही आमच्याकडून कॉन्टेंट कन्झ्युम करा तर हे होतं ॲडव्हर्टायझिंग सो हे ह्या पद्धतीने काम करतं मार्केटिंग हे मेन आहे त्याच्यामध्ये ब्रँडिंग आणि ॲडव्हर्टायझिंग हे पार्ट आहे तुम्हाला जर मार्केटिंग करायचं आहे तर तुमच्याकडे स्वतःचा एक ब्रँड असला पाहिजे जसं तुम्ही मार्केटिंग कराल आणि पुन्हा मार्केटिंग इट इज सिम्पलर लाई की तुम्ही एक रुपये इन्व्हेस्ट करतायत मार्केटिंगच्या पाठीमागे तर तुम्हाला कमीत कमी दीड रुपये दोन रुपयाचं प्रॉफिट झालं पाहिजे ह्या उद्देशाने आपण मार्केटिंग करतो आणि मग मे बी आपण ऑफर्स रन करतो आपण कुपन्स देतो हे सगळं मार्केटिंगच्या अंडर येतं आणि ह्याची आपण करतो तो ती जाहिरात ज्याला आपण ॲडव्हर्टायझिंग म्हणतो सर आजकालच्या युगामध्ये ओला उबरसारखे कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे नुसतं ॲप आहे आणि ॲपच्या जीवार त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट ॲपमध्ये केली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गाड्या नाहीत पण कुठच्याही शहरामध्ये जाण्याकरता त्या ॲपच्या मदतीने त्या लोकांना ते उपलब्ध करतात आणि त्यातनं पैसे कमवतात म्हणजे आज डिजिटल मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आज चॅप्टर किंवा सेक्टरच वेगळा झालेला आहे तर या डिजिटल मार्केटिंगमध्ये स्वतःचा आता आपण जेव्हा आपण बिझनेस मन म्हणतो तर स्वतःचं वेबसाईट असणं किती गरजेचं आहे <coughs> नक्कीच सर खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात मलाही सांगायला आवडेल की सध्याचं युग जे आहे हे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि हळूहळू कन्झ्युमर बदलतो आहे कन्झ्युमरचे बाईंग बिहेवियर बदलत आहेत पहिलं जसं तुम्ही सर सांगितलं की टॅक्सी पकडण्यासाठी आपण रोडवरती जायचो रोडवरती कामं करायचो एखादं टॅक्सी पकडायचो ऑरेल जर आपल्याला हॉटेलमध्ये जायचं आहे आपण पार्सल घ्यायचं आहे या सगळ्या सुविधा आता स्विगी झोमॅटो अशा सगळ्या मंडळींकडून आपल्याला मिळतात म्हणजे काय तर हे कन्झ्युमर बिहेवियर आपण बदलताना बघतोय सो याच्यासाठी ती टेक्नॉलॉजी झपाट्याने वाढते आणि हे कन्झ्युमर बिहेवियर हे टेक्नॉलॉजीला खूप जास्त अफेक्ट करतं सो so दॅट लोकांना आता घर बसल्या काही सोल्युशन्स हवे आहेत तुमचे माहिती हवी, तुमसे हवी आहे तुमच्याकडून सर्व्हिस हवी आहे पण हे सगळं घर बसल्या हवं आहे आणि हे सगळं जर द्यायचं असेल तर वेबसाईट ही फार महत्त्वाची आहे कारण की डिजिटल मार्केटिंगचा सगळ्यात वरचा जो पिरामिड आहे वरती टॉपला जे फनेल असतं ते वेबसाईटच असतं म्हणजे आपण सोशल मीडिया करतो आपण एसई करतो ह्या सगळ्या गोष्टींचं एंड रिझल्ट हे वेबसाईटच असतं का कारण की शेवटी तुमचा कस्टमर हा वेबसाईटवरती येतो मग तिकडे दोन कारणं होतात एक तर तो तुम्हाला लीड तरी देतो किंवा सेकंड तर तिथे तुमचं जर ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यावरती विकण्यासारखं काही असेल तर तिथे तुमच्यासाठी तो परचेसही करतो त्याच्यामुळे आजच्या काळात जर तुमचं दुकान आहे तर ते दुकान ऑनलाईन असणं गरजेचं आहे आणि वेबसाईट हेच ते ऑनलाईन दुकान आहे जसं तुम्ही वेबसाईट म्हणालात तसं आजकाल लोक गुगलवरती दिसतो का रे तू आणि गुगलचं रेटिंग किती आहे या दोन गोष्टींवरती भर देतात तर गुगलच्या दिसण्याकरता किंवा रेटिंग वाढवण्याकरता त्याची ओ हो असं काही करतं केलं जातं का बरोबर एसईओ म्हणजे तुमचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जसं आपण म्हणतो गुगल हे एक सर्च इंजिन आहे ज्याच्यावरती आपण गोष्टी सर्च करतो आणि मग जे रिझल्ट्स येतात त्याच्यामध्ये आपण आपलं अपेक्षित रिझल्ट बघत असतो जसं की वेबसाईट आपण म्हटलं या वेबसाईट गुगलवरच दिसतात सर्च इंजिनवरती दिसतात सर्च इंजिन ऑप्टिमायझेन म्हणजे काय की सर्च इंजिनवरती तुमची वेबसाईट किंवा तुमचं प्रेझेन्स चांगल्या पद्धतीने दिसावं यासाठी केलेलं ऑप्टिमायझेशन आणि मग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दहापैकी आठ जणं गुगलच्या रिव्ह्यूजला मानतात किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवले जातात सर गुगलवरती आपण काहीतरी सर्च करतो आहे मग ते दिसतं आहे तर मग त्याला ट्रस्ट केलं जातं त्याला ऑथेंटिक समजलं जातं त्याच्यामुळे तुमचा प्रेझन्स हे गुगलवरती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एसई ही एक प्रोसेस आहे ज्यावरती जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे तुम्ही चांगले चांगली, -चांगली ब्लॉग तुमच्या मदती तुमच्या बिझनेसच्या कंपनीच्या रिलेटेड माहिती जितकी जास्त सर्च इंजिनला द्याल तितकं जास्त ते तुमचे रिझल्ट लोकांना दाखवेल सो त्या पद्धतीने कामं होतं सर एक मनातला प्रश्न तरुण लोकांकरता किंवा आमच्यासारख्या आता आम्ही म्हणतो पन्नासशेच्या पुढच्या लोकांकरता नवनवीन गोष्टी येतच राहतात म्हणजे पूर्वी ऑर्कुट होतो आता ल नवीन लोकांना ऑर्कुट काय माहिती नसेल ऑर्कुट तर गायब झालं यूट्यूब आहे फेसबुक आहे गुगल आहे लिंक्ड इन आहे ट्विटर आहे पॉडकास्ट आहे गाडी सुरूच आहे तुम्ही किती प्लॅटफॉर्मवरती असणं गरजेचं आहे <kissan> <kissan> नमस्कार आ, हे पण भार भारी प्रश्न विचारत आहेत सर <laughs> तुम्ही तर याचं उत्तर मला असं वाटतं की हे सगळं डिपेंड आहे तुमच्या बिझनेस आणि तुमच्या बिझनेसच्या टार्गेट ऑडियन्सवरती जर तुमचा ऑडियन्स युट्यूबवरती आहे तर तुमचा प्रेझेन्स युट्यूबवरती हवा तुमचा टार्गेट ऑडियन्स जर फेसबुकवरती आहे तर तुमचं फेसबुकवरती प्रेझेन्स हवं काही टार्गेट ऑडियन्स हे कॉर्पोरेटचे असतात त्यामुळे तिकडे लिंकइनचं प्रेझेन्स असणं देखील गरजेचं असतं काही व्यवसायांसाठी ते ट्विटरसारखं काम करतं जे की आता एक्स झालेलं आहे सो या पद्धतीने तुम्हाला अप टू डेट राहावंच लागणार कारण की याच्या आधीही आपण बघितलेलं की असे काही बिझनेसेस वेळेसोबत तंत्रज्ञानासोबत चालले तेच पुढे येऊ शकले त्याच्यामुळे आपल्याकडे ते आर एन डी डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि फार अवघड नाहीये तुमचा ऑडियन्स इकडे तिकडे तुमचं प्रेझेन्स असणं गरजेचं सर जाता जाता शेवटचा प्रश्न मी मार्केटिंग करता कोणाला तरी नेमलं आणि त्यांनी माझं मार्केटिंग केलंय आता मी स्वस्त आहे पण मार्केटमध्ये तर नवीन नवीन गोष्टी येतात नवीन नवीन चॅलेंजेस येतात नवीन नवीन कॉम्प्युटर येतात तर सातत्याने तुम्हाला तुमच्या गोष्टीला मार्केटिंग करावं लागतं का बघा मार्केटिंग आणि ब्रँडिंग ह्या दोन टर्म वेगळे आहेत जर तुम्ही विचारतायत सातत्याने आपल्याला काही करावं लागतं का तर सातत्याने आपल्याला मला असं वाटतं ब्रँडिंग करावं वा लागतं जेणेकरून तुम्ही लोकांच्या नजरेत असतात तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचतात मार्केटिंग मी जसं सांगितलं इट इज सोनली तुमचं जे प्रोडक्ट सेल्स आहेत किंवा सेल्सचे प्रमोशन आहेत त्यासाठी करावं लागतं म्हणजे वर्षभरातून समजा तुमचं गणपती रिलेटेड प्रोडक्ट आहे तर तुम्ही गणपती रिलेटेड मार्केटिंग करता तुमच्याकडे दिवाळीला डिस्काउंट आहे तर तुम्ही दिवाळीला मार्केटिंग करता ब्रँडिंग तुम्ही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस करू शकता म्हणजे काय की कि तुम्ही किती प्रमाणात तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचतायत ऑडियन्सपर्यंत पोहोचतायत या सगळ्या गोष्टी सर uh, uh, आज uh, बिस्टॉकच्या निमित्ताने आशिष शिंदे यांच्याशी आपण uh, गप्पा मारत होतो एम्पायर मीडियाच्या निमित्ताने त्यांनी नुसतं ब्रँडिंगच नाही मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग याच्यावरती आपल्या यूट्यूबच्या सगळ्या ग जे काही सबस्क्रायबर आहेत की नॉन सबस्क्रायबर आहेत या सर्वांना याची माहिती दिली आणि परत एकदा तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो की महाराष्ट्र बिझनेस प्लॅट क्लबचा प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करताय आणि यानिमित्ताने लोकांना तुम्ही सजग करताय डिजिटल मार्केटिंगबद्दल नक्कीच सर जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन किंवा बाहेरचेही उद्योजक आहेत ते ब्रँडिंगनी मार्केटिंगने आणि जाहिरातीने समृद्ध व्हावे हीच आमची आशा आहे आणि त्यासाठी जितकं जास्त आपण प्रयत्न करू शकतो तेवढे आम्ही करतो आहे आणि सेम प्रयत्न तुमच्याकडून देखील होत आहेत त्यासाठी आम्ही तुमचेही आभार मानतो थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल इट वॉज अ ग्रेट प्लेजर थँक्यू